मग पैसे कसे काय कमावले कोणता धंदा शेंगदाण्या पोटाने ऐकले रेल्वे रेल्वे माहित नाही याचा आजोबा रेल्वे याचा बाबा याच शिक्षण चालू आहे भाई माझा आजोबा राजी डायरेक्ट आज रेल्वे प्रवास करायचे भाई मग रेल्वे भाई रेल्वे माहिती तुम्हाला असं गाव घ्यायचं एक कळस खडस त्याच्यात दोन काका पुढे दोन बैल राहतो मागून एक आई बैल राहतो शेंगाच्या फुटाने विकले तुम्ही पाहिले नाही रेल्वे राहते बैल पण सुद्धाची त्या दादामध्ये मग लोक माणसं बसायला राहतात आणि मग खाली शेंगाने फुटाने इतना आवाज फिरतो आता टोपली आवाज देत चालतो तो हे कारे निर्माणे डाळी भक्ती म्हणून निर्माण होई निर्माण होई निर्माण होई निर्माण होई पैसे पैसे पुरे दे समाजगीर कसे असतात अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये फिरतात मोठी राहिला तो एवढा काम चालू झाला तुला तीन दिवस झाले फाटली मग पुन्हा दुकानदारांनी घेत तीन आकड्यावाल्यांनी घेत आणि गलत माणूस दादा फोन पे का चीन पे या पै जगी गेले रे अरे फोन पे फोन पे तुले चीन पे जमत नाही ना फोन पे जमत नाही ना गावाच्या बाहेरचा भरपूर गुगलय काय गुगल पे गुगल पे का गुगल पे तुम्ही राहिलेले गाणे साधार कारण पैसे घ्या प्रिय तमाशा रसिक मित्रांनो झाली 5-10 मिनिटाची अशी मजा तमाशा हा पंचतत्वाचा असतो तमाशातून थोडं ही थोडं ती त्याच नाव म्हटलं गेले तमाशा लवकर यावे शुद्ध गणेशा आतून चिंतन वरून तमाशा तर सकाळपासून कंपनी गावात आली गावातील काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी मागं आम्हाला लाडे आम्हाला भेटले त्यांच्या शब्दाचा आम्ही मान ठेवला आमच्या शब्दाचा त्यांनी मान ठेवला सकाळपासून कंपनी गावात आली तमाशगीर न समजता एक नातेवाईक प्रमाणे आम्हाला जिव्हाळा निर्माण केला यात्री कंपनीचे कार्यकर्ते मंडळी आम्ही त्यांची ऋणी आणि आभारी आहे कारण कलावंत येताना पोट घेऊन येतो जाताना संपूर्ण गावाचं नाव ठेवून जातो चांगलं किंवा वाईट आणि आपल्या भुजा गावामध्ये कुठलाही कलावंत आला तो नाराज होऊन जात नाही असं आम्ही ऐकेली आणि अगदी सत्य तर मित्रांनो तमाशा तम गुणाचा नाश करणारा त्याचं नाव आहे तमाशा भांडण करून जर एखादा तमाशा ऐकायला बसला डोक्यात भांडण निघून जातं नवरा बायकोचं कोणाची काही घरामध्ये लढाई झाली आणि ते जर तमाशा आला पायाला बसले त्यांचं भांडण